सांगली येथे आज गौण खनिज वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे या मागणीचे निवेदन मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली जिल्हा यांना देण्यात आले सांगली जिल्ह्यात सध्या गौण खनिज वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू आहे गौण खनिज वाहतूक करणारी तत्सम वाहने गौण खनिज उघड्यावर वाहतूक होत आहे उदाहरणार्थ मुरुम माती खडी वाळू विट इत्यादी वाहतूक होत असताना वाहनाच्या मागील दुचाकीस्वार यांच्या डोळ्यात गौण खनिजाचे छोटे कण जाऊन आतापर्यंत अनेक अपघात झालेले असून काही जण कायमचे अधू झालेले आहेत तर काही जणांचे प्राणही गेलेले आहेत ही, आहे। ही वाहतूक होत असताना प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत असून गौण खनिज वाहनात भरल्यापासून संबंधित ठिकाणी टाकण्यापर्यंत यामधील अंतरात प्रदूषणाचे साम्राज्य पसरले असते याचा हकनाक त्रास दुचाकीस्वार पादचारी संबंधित परिसरातील लोकांना होऊन त्यांच्या आरोग्याचे ही समस्या निर्माण होत आहेत आपल्या शेजारील राज्यात गौण खनिज वाहतूक बंदिस्त ताडपत्री टाकून पाणी मारून केली जाते तर महाराष्ट्रात का नाही गौण खनिज अधिनियम एकोणीसशे क्रमांक दहा आठ बारा क्रमांक सहाशे ख कलम पंधरा अन्वये कोणतेही खनिज सांडू नये अथवा त्याची धूळ उडू नये यासाठी ट्रक ट्रॅक्टर तसेच गौण खनिज करणारी वाहने ताडपत्रीने अथवा योग्य अशा इतर साधनांनी झाकून खनिज मालाची वाहतूक करावी असा शासन आदेश असतानाही त्याचे काटेकोरपणे पालन का होत नाही त्याचबरोबर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या व्यक्ती सामाजिक नैसर्गिक बांधिलकी जपत या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्यात यावे अन्यथा न्यायालयीन लढा उभारण्यात येईल असा इशारा यावेळी मदनभाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी दिला यावेळी उपाध्यक्ष शेखर पाटील महापालिका क्षेत्राध्यक्ष हाजी तौफिक बिडीवाले ओबीसी शहराध्यक्ष जुनेद महात अक्षय दोडमणी दिनेश सादिलगे अजय पवार राम खुट्टे नितीन भगत चंदू जगताप प्रकाश गावडे आदी उपस्थित होते खनिज पालन करावे यासाठी उपप्रादेशिक वाहन अधिकारी त्यांना मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे खडी बीट वाळू सिमेंट मुरूम ही वाहतूक करत असताना संबंधित बंदिस्त करून करायला पाहिजे ती पण होत नाही आहे वाळूचा ट्रक जात असताना मागच्या दुचाकीस्वारांना चालत जाणाऱ्या माणसांना याचा त्रास होऊन आत्तापर्यंत अपघात झालेले आहेत काही जण कायमच्या आजू झालेले आहेत काहीजण मृत्युमुखी पडलेले आहेत आपल्या शेजारच्या गोवा राज्यात गौन खनिज वाहतूक करताना ताडपदरी लावून अशी वाहतूक केली जाते तर महाराष्ट्रात का नाही तर ही वाहतूक त्यांनी बंदिस्त ताडपदरी लावून क कर, क करावी अशी मदन भाऊ पाटील युवा मंचाकडनं आम्ही त्यांना आता निवेदन दिलेलं आहे गौन खनिज वाहतूक करणाऱ्या आमच्या बांधवांनाही त्याचा काही खूप मोठा फटका नाही आहे एक ताडपदरी चार एक हजार रुपयाची घेतली तर दहा दहा वर्षे ती टिकते सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या आमच्या बांधवांनी बंदिस्त दाडपदरीतून वाहतूक करावी अशी मी त्यांनाही विनंती करतोय व प्रादेशिक अधिकाऱ्यांना आता आम्ही निवेदन दिलेलंच आहे आम्ही यांची वाट बघतोय यांनी काय अंमलबजावणी करतात नाहीतर अन्यथा आम्ही न्यायालयीन लढाई याच्यातून मदनभाऊ पाटील युवा मंच उभा करणार आहे